नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलच्या बातमीपत्रात मी राजवाक आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रफितीतील आजीबाईंची अखेर वणवण थांबली. आयुक्त नागरे पाटीलांमुळे कुटुंबियांची झाली भेट. धुळे शहरातील गीतांजली सोसायटीत घराची खिडकी तोडून चोरट्याने घरातून रोख रकमेसह लांबवले दागिने. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील पत्रकार भवन समोर प्रशासनातर्फे नागरिकांना दाखवली व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिके. ढवळ्यांच्या मागे न जाता आदिवासींनी एकजुटीने हक्कासाठी लढा. आदिवासी संघर्ष समितीचे पत्र परिषदेत आव्हान. आणि विद्यावर्धिनी सभेची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत प्राध्यापक धनराज रवंदळेची निदर्शने. आता पाहूया बातमीपत्र विस्ताराने. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या 61 वर्षीय आजीबाईंची चित्रफीत त्यांची पोलीस आयुक्त नागरे पाटीलांशी भेट घडवून आणणारी ठरली. त्यामुळेच वनवन फिरणाऱ्या आजीबाईंची मुलाशी भेट झाली आणि कुटुंब परिपूर्ण झालं. मानसिक धक्का म्हणा किंवा एखाद्या घडलेल्या कौटुंबिक घटनेवरून झालेल्या गैरसमजूतून 61 वर्षीय माऊली 2 ते 3 वर्षापूर्वी मुलाचे घर सोडून बाहेर पडली. विविध रेल्वे स्थानकावर ही माऊली दिवसरात्र काढत होती आणि त्यांचा मुलगा त्यांच्या शोधात वनवन भटकंती करत होता. त्या माऊलीची रेल्वे स्थानकावरील चित्रफीत सोशल मीडियावरून प्रचंड व्हायरल झाली. याबाबत वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. यानंतर प्रमिला पवार आजीबाई स्वतः पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीबाहेर येऊन बसल्या. यावेळी एका तरुणाचे लक्ष आजीबाईकडे गेदले गेले. त्याने आजींची विचारपूस करत त्यांच्या इच्छेनुसार पोलीस आयुक्त नागरे पाटील यांच्यासोबत भेट घडवून दिली. मला 2 मुले आहेत, एक PSI तर दुसरा कंडक्टर, असा संवाद असलेली मुंबईच्या रेल्वे स्थानकावर एक आजीबाई बोलतानाची चित्रफीत आठवडाभरापासून व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून राज्यभर गाजत होती. चित्रफीतमध्ये आजीबाई इंदिरानगर नाशिक रोड या भागाचे नाव घेतल्यामुळे त्या चित्रफीताचा थेट संबंध नाशिकचे असल्याचे उघड झाले. आजीबाईने चित्रफितातून त्यांच्या मुलांविषयी नाराजी बोलून दाखवली होती. यामुळे जनसामान्यात रोषही व्यक्त झाला. मात्र चित्रफितेची दुसरी बाजू जरा वेगळीच आहे. आजीबाईची नाराजी झाल्याने त्यांनी त्यांच्या मुलाकडे राहणे पसंत न करता घर सोडले होते. त्या दरमहा लेखानगरच्या स्टेट बँकेत पेन्शन घेण्यास हजेरी लावत असे. त्यानंतर इंदिरानगरमध्ये मुलगा राहतो. त्या सोसायटीत जाऊन नातवंडांना मायाने जवळ घेत त्यांच्याशी गप्पागोष्टी करून पुन्हा तेथून गायब होत होत्या. मुलगा व सुनेशी त्या बोलत नव्हत्या. त्यांचा मोठा मुलगा सतीश हा फौजदार नसून GST विभागात अधीक्षक आहे, तर लहान मुलगा आतिश हा अक्कलकुवा येथे कंडक्टर म्हणून नोकरी करतो. मला माझी आई मिळाली, ती माझ्या घरी आली, याचा मला खूप आनंद झाल्याचे सतीश यांनी बोलताना सांगितले. मी महाराष्ट्र बातम्यांसाठी तेजस पुराणिक, नाशिक. प्रमिला नाना पवार. मुलगा काय आहे तुमचं? हो का, काय नाव आहे त्याचं? सतीश नाना पवार. नाशिकला आहे का ड्युटीला ते? तुम्ही कधीपासून येते राहता? 3 वर्ष झालं बाहेर. 3 वर्षापासून बाहेर. मुलं किती तुम्हाला? दुसरा काय करतो? तो मुंबईत आहे का नाशिकला? तो पण नाही सांभाळत का तुम्ही? याला पण जन्म दिला ना तुम्ही? तुम्ही इथेच राहता का? नाही, कुठेही राहते, शिर्डी राहते, कुठेही. हो का, काय उपयोग त्या PSI चा आणि कंडक्टरचा? हो बरोबर आहे ना, तुम्ही एक जन्म दिला त्याला. जन्म दिला नाही, जन्म दिला ते जाऊ द्या, पण त्याला घडवायला किती उशीर लागतो. तुम्ही एवढ्यात कधी भेटले त्यांना? नाही, असा तब्येत खराब झाल्यावर भेटायला येतो काही? काहीच नाही, घरात गेल्यावर डायरेक्ट पोलीस स्टेशनला फोन करतो.
खिडकीची ग्रिल तोडून धुळे शहरातील गीतांजली सोसायटीत एका घरात प्रवेश करून चोरट्यांनी रोख रकमेसह दागिने आणि इतर वस्तू लांबविल्या. याच प्रकारे काही अंतरावरही त्यांनी केलेला चोरीचा प्रयत्न मात्र घरमालक जागे झाल्याने फसला. वाढत्या चोरांवर अंकुश ठेवण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. धुळे शहरातील गीतांजली सोसायटीत चक्क घराची खिडकी काढून चोरट्यांनी आत प्रवेश केला. यानंतर घरातील किमती वस्तू लांबवल्या. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही तर त्याच घरापासून 60 मीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणी याच पद्धतीने चोरीचा प्रयत्न केला. गीतांजली सोसायटीमध्ये सुनील बन्सीलाल भांबरे हे भाडेतत्वावर राहतात. कामानिमित्त भांबरे हे बाहेरगावी गेले होते, त्यामुळे भांबरे कुटुंबीय नेहमीप्रमाणे बेडरूममध्ये रात्री झोपले. मध्यरात्री चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची ग्रिल तोडली. यानंतर लोखंडी खिडकीला भिंतीच्या चौकटीतून ओढली, त्यामुळे चोरट्यांना घरात प्रवेश करणे सोपे झाले. यानंतर कपाटातील दागिने, चांदीची भांडी, रोख रक्कम, 1 तोळे वजनाचे दागिने व इतर वस्तू लांबवल्या. त्यानंतर याच खिडकीद्वारे चोरट्यांनी पळ काढला. चोरटे एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी भांबरे यांच्या घरापासून 60 मीटर अंतरावर असलेल्या एका ठिकाणी अशाच पद्धतीने खिडकी काढून चोरीचा प्रयत्न केला. परंतु घरमालकाला जाग आल्यामुळे चोरट्यांना पसार व्हावे लागले, त्यामुळे या ठिकाणी चोरीचा प्लॅन फसला. तर इकडे मंगळवारी पहाटे भांबरे कुटुंबीय उठले तेव्हा हा प्रकार समोर आला. यानंतर त्यांनी घरमालक व शेजाऱ्यांना कळविले. शिवाय देवपूर पोलीस ठाण्यात देखील संपर्क साधून माहिती देण्यात आली. श्वानाच्या मदतीने पोलिसांनी काही अंतरापर्यंत चोरट्यांचा माग काढला. तर दुपारी सुनील भांबरे यांचा मुलगा हर्षल वय 18 याच्या तक्रारीवरून देवपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. हे घर माझ्या आत्या भावाचं आहे. माझे आत्या भाऊ बारामतीला मीटिंगला गेलेले आहेत कंपनीच्या कामासाठी. तर 2 ते 5 दरम्यानमध्ये चोरटे आले, खिडकी तोडली आणि खिडकीतून त्यांनी प्रवेश केला. आमचे वहिनी आणि मुलं बेडरूममध्ये झोपलेले होते, त्यांनी बाहेरून कड्या लावून त्यांना बेडरूममध्ये पॅक करून दिलं आणि मस्तपैकी कपाट उघडलं आणि जेवढं त्यांना पाहिजे होतं, चांदीच्या वस्तू होत्या, सोन्याच्या किरकोळ वस्तू होत्या आणि कॅश 20-22 हजार होती. असं सगळं त्यांनी चोरून नेलं. चांदीचे भांडे जास्त होते. माझी प्रशासनाला एकच विनंती आहे की पोलिसांची गस्त वाढवावी, जेणेकरून आमच्यावर जे असं झालं ते दुसऱ्यांवर होणार नाही. GTP मध्ये राहतो. तर रात्री 3:30 मला दरवाज्याच्या आवाज आला खिडकींच्या, तर ते लाकूने खिडक्या तोडत होते. मग तोडत होतं तर मग मी घरातून उठलो, बाहेर वरती आलो गच्चीवर बघायला किती जण काय करताय व्हॉट्सअप. मग आल्यानंतर मी खाली त्यांना शिव्यायला लागून तेवढ्या त्यांनी दगड मार चालू करून दिलं माझ्यावर. मी एक तास घ्या मग मी लगेच घरातच बसून आहे. मग शेजारी फोन लावला, ते पळी करून लगेच ते दोन जण होते, ते खिडकी तोडून घरात शिरण्याचा प्रयत्न करत होते. तेवढ्यात कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात पत्रकार भवन समोर नागरिकांना VVPAT मशीनचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासकीय यंत्रणा जोरात कामाला लागली आहे. निवडणूक सुरळीत शांततेत निर्विघ्न पार पडावी, मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन प्रयत्नशील असून याविषयी नियोजन सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी धुळे शहरातील पत्रकार भवन समोर VVPAT मशीनचं नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. नागरिकांनी VVPAT मशीन हाताळण्याचा आणि मतदान डेमोचा अनुभव घेतला. यावेळी तलाठी VH 22 मंडळ अधिकारी भोगे, शिपाई VB काळभोर उपस्थित होते. VVPAT जनजागृती पथक मध्ये पथक प्रमुख आहे. याच्यात लोकांना VVPAT जनजागृतीची माहिती देण्यात आम्ही प्रत्येक स्पॉट दिवसात दिलेल्या एरियाप्रमाणे माहिती देत आहेत. आजचा एरिया आमचा इन्कम टॅक्स ऑफिस, पत्रकार भवन, सेल टॅक्स ऑफिस हे एरिया दिलेले आहेत. प्रत्येक लोकांपर्यंत VVPAT काय याची माहिती देण्यासाठी प्रत्येक एरियामध्ये आम्ही जात आहोत आणि VVPAT ची माहिती प्रत्येक मतदारांपर्यंत पोचणे हे गरजेचं आहे. त्यासाठी पूर्ण धुळे शहर, धुळे ग्रामीण या पूर्ण एरियात शासनामार्फत VVPAT जनजागृती मोहीम चालू आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. यापुढील बातम्या अल्पशाह विश्रांतीनंतर.
आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भवितव्यासाठी माननीय रावसाहेब श्री बाळासाहेब रावण भदाणे यांच्या प्रेरणेने, कुशल मार्गदर्शनाने व अध्यक्षतेखाली सुरू असलेली इंदुबाई भदाणे प्रतिष्ठान बोरकुंड संचलित श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे प्रनेर तालुका जिल्हा धुळे येथे इयत्ता 5वी ते 12वी साठी सर्व संवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी प्रवेश देणे सुरू. महाराष्ट्रात सर्वात अल्प फी मध्ये 30 वर्षापासून सुरू असलेली दर्जेदार शिक्षणाची व उत्तम जेवणाची व्यवस्था असलेली एकमेव निवासी सैनिकी स्कूल, शाळेची वैशिष्ट्ये, मुला मुलींचे सुसज्ज वसतिगृह, निसर्गरम्य वातावरणात शाळेची प्रशस्त इमारत, एका वर्गात मर्यादित फक्त 45 विद्यार्थी, म्हणून वैयक्तिक लक्ष, 10वी 12वीच्या 100% निकालाची परंपरा, सुसज्ज प्रयोगशाळा, कम्प्युटर लॅब, ऑडिओ व्हिडिओ क्लासरूम, सुसज्ज कला दालन, सर्व स्वयंयुक्त ग्रंथालय, उच्च शिक्षित अनुभवी प्रशिक्षित शिक्षक व प्राध्यापक वृंद, स्कॉलरशिप, होमी भाभा, NTS, MTS, ऑलिम्पियाड सारख्या स्पर्धा परीक्षांसाठी एक्स्ट्रा क्लासेस, MSCIT, CCC यासारखे बेसिक कम्प्युटर कोर्सेस, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी NDA, JEE, NEET स्वतंत्र बॅचेस, शाळेचे प्रशस्त मैदान, हॉकी फुटबॉल खेळात स्टेट नॅशनल चॅम्पियन्स खेळाडूंची परंपरा, इनडोअर हॉलमध्ये चेस क्लॉक सहित बुद्धिबळाचे ट्रेनिंग, मुलांमध्ये राष्ट्रप्रेम जोपासण्यासाठी NCC, या व्यतिरिक्त मिलिटरी ट्रेनिंग, मार्च पास, रायफल शूटिंग, स्विमिंग यांचे प्रशिक्षण, फिजिकल फिटनेससाठी सकाळी 5 वाजेपासून PT, योगा, जिमची सोय, लेझिम, बांबू डान्स यासारख्या ऍक्टिव्हिटी व सांस्कृतिक कार्यक्रम. तर मग आपल्या पाल्याची शैक्षणिक वाढ गुणवत्ता विकासासाठी शिस्तांगी करण्यासाठी आजच श्री छत्रपती शिवाजी सैनिकी स्कूल मोराणे धुळेला भेट देऊन प्रवेश निश्चित करा. प्रवेश परीक्षा दिनांक 21 एप्रिल 2019 रविवार रोजी. त्यासाठी स्कूलच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या, www.sainikiskoolmorane.org. आमचा संपर्क क्रमांक 70289 10499. अचानक परिस्थितीमुळे होणारे बदल, शांती, होम हवन करूनही कुटुंबातील कलह मिटत नाही, व्यवसायात सातत्याने अपयश, विवाह न जमणे, पैसा न टिकणे, कर्तबगारीपणाची कमतरता, मानसिक व शारीरिक दुर्बलता, कोर्ट कचेरीतील अपयश, संतान सौख्य नाही, शिक्षणात अडचणी, दारूमुळे कुटुंबाची वाताहत, नोकरीत बढती मिळत नाही, राजकारणात अपयश, या आणि यांसारख्या सर्व समस्यांवर रत्नोपचाराने मार्गदर्शन आणि ज्योतिषाचा मोफत सल्ला सुद्धा. उत्तर महाराष्ट्रातील भव्य रत्नांचा खजिना, निसर्गातील एकापेक्षा एक भव्य रत्नांचा खजिना फक्त राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स मध्येच. आमच्या येथे सर्व प्रकारचे राशीरत्न मिळतील. ISO मार्क प्रमाणित रत्न नकली अर्थात बनावट निघाल्यास 1 लाखाची बक्षीस, 50 रुपयात 30 पानी शास्त्रोक्त जन्मकुंडली तयार करून मिळेल, 1 महिन्यात फरक न पडल्यास 100% पैसे परत. सर्व रत्ने शास्त्र शुद्ध पद्धतीने पूजा करून दिली जातील. हिरा, माणिक, पाचू, पुष्कराज, मुंगा, नीलम, गोमेद, लसण्या, मोती. आता राजरत्न रुद्राक्ष सेंटर नवीन जागेत स्थलांतर झालंय. आजच भेट द्या आणि शुद्ध रत्नांची जादू अनुभवा. आमचा नवीन पत्ता, फुलवाला चौक, श्रीराम मेडिकल समोर, विनायक प्लाझा, धुळे. प्रोप्रायटर आबा जाधव. मोबाईल नंबर 99 70 81 66 27, फोन नंबर 0 25 62 64 23 45. राजरत्न जेम्स अँड ज्वेलर्स. राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, आमच्याकडे सुंदर सुंदर साड्यांसोबत आता पंजाबी रेडीमेड ड्रेस, ड्रेस मटेरियल, फॅन्सी कुर्तीज, लेगिन्स, जीन्स, टॉपच्या भरपूर व्हरायटीज उपलब्ध. डिझायनर साड्या, दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, ओढणा, पैठणी, सहावारी व नऊवारी, प्रिंटेड व वर्कच्या साड्याही उपलब्ध. लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, साखरपुडा, घरभरणी यासारख्या कार्यक्रमासाठी लागणाऱ्या व भेट देण्यासाठी नामांकित कंपनीच्या साड्या उपलब्ध. नववधूच्या लग्नाची खरेदी राधाराणीमध्येच करा, कारण राधाराणी साडीज व ड्रेसेस मध्ये आहे आकर्षक मनमोहक रुबाब दुल्हन घागरा, फॅन्सी घागरा, नामांकित कंपनीच्या साड्याही. आपण त्या जरूर या आणि आपल्या शेजाऱ्यांनाही आणायला विसरू नका. नित्य नवीन व्हरायटी साठी आजच संपर्क करा. आमचा पत्ता, राधाराणी साडीज आणि ड्रेसेस, श्री बालाजी मंदिरा शेजारी, गल्ली नंबर 4, खोल गल्ली, धुळे. फोन नंबर 0 25 62 233 449. तर मग राधाराणी साडीज आणि ड्रेसेस मध्ये यायला विसरू नका. दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, चिकित्सा आणि फिटनेस सेंटर. आमच्याकडे अर्धांगवायू, पॅरालिसिस, मलबद्धता,
अपचन, ॲसिडिटी, संधिवात, पाठीचं दुखणं, मानेचं दुखणं, कंबर दुखणं, वजन कमी करणं, मणक्याचं दुखणं, अर्ध डोकं दुखणं व हातपायाच्या वेदना, जुनाट सर्दी यासारख्या अनेक व्याधींवर आधुनिक पद्धतीद्वारे निसर्गोपचार, केरळियन मसाज, स्टीम बॉथ, एनिमा, कॅटिस्नॉन, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर, योग, व्यायाम यासारख्या आधुनिक पद्धतीद्वारे विना औषध उपचार पद्धती उपलब्ध. पॅरालिसिस, लखवा पेशंट गॅरंटीने बरा केला जातो आणि ॲडमिट करण्याचीही व्यवस्था आहे. बाहेरगावच्या पेशंटना राहण्याची व्यवस्थाही उपलब्ध. तज्ज्ञ आणि कुशल मार्गदर्शकाद्वारे डॉक्टरच्या निरीक्षणात योग्य आहार विहार, योग, व्यायाम करून घेतला जातो. अनेकांनी दिनबंधू पॅरालिसिस निसर्गोपचार, फिजिओथेरपी, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटरमधून उपचार घेऊन आजारपणापासून मुक्ती मिळवल्या. आपणही एकदा या, अनुभव घ्या आणि आरोग्यदायी जीवन जगा. आधी बोलता येत नव्हतं, आता बोलता येत, चालता येत, आधी चालता बी येत नव्हतं, आधी हात पण उचलता येत होता, आता व्यवस्थित आहे. आमचा पत्ता डॉक्टर सूर्यवंशी यांचे दीनबंधू पक्षाघात, अर्धांगवायू, पॅरालिसिस, निसर्गोपचार, ॲक्युपंक्चर चिकित्सा आणि फिटनेस सेंटर, 28 राजेंद्रनगर, महिंद्रे, साक्री रोड, धुळे. डॉक्टर सुदाम सूर्यवंशी. मोबाईल नंबर 94045 66161. वाढू का आवत तत ठेवा ते फवारा मारायला पहिले अंगभर कपडा तोंडल्या रुमाल चांगला हात धोवा. अव थांब थांब अव, मी बीवीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिकनी फवारणी कर राहिलो. काय बीवीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक? हा अरे बीवीजी कंपनीनं ॲग्रोसेप ॲग्रोमॅजिक म्हणजे 100% आयुर्वेदिक आणि सेंद्रिय नॅनो टेक्नॉलॉजी नाव सच्चे. म्हणजे खूप जास्त काळजी लेवानी गरज नाही. पान कुरतणाऱ्या आया, बुरशीजन्य रोग, रोज शोषक कीड, जीवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग यासना नायनाट करस. मायव आणि हा नॅनो टेक्नॉलॉजी ना या औषधेसना उपयोग जर आपला वारमा करा तर आपला उत्पन्नना 50% अशी भरघोस वाढवस. म्हणजे फवारा मारणाऱ्याला भी इजा नाही? बिलकुल नाही. परसबा, बंगला मधला फुलझाडे, हॉटेल मधलं लॉन यावर बाई पोऱ्या माणूस कुठलीही काळजी न करता सहज फवारा मारू शकतो. मला भाऊले बी सांगस, त्यानं बंगला मधला रोपेसले आणि वावर मधला पिकेसले हाऊस फवारा मार. पण काव हो भेटस कोठे? धुयामा. धुयामा क्रांती एंटरप्राइजेस, गांधी पुतळा, मोठा पूल, शर्मा साऊंड, शेजारी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. धुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजप सेना युतीचा उमेदवार डॉक्टर सुभाष भांबरे यांच्या प्रचारार्थ आदिवासी मेळावा घेणारे शिवाजीराव ढवळेंनी आदिवासी समाजाच्या विकासाची बाजूच मांडली नाही. त्यांचे सामाजिक विकासात काय योगदान असा थेट प्रश्न आदिवासी संघर्ष समितीचे प्रवीण मोरे, मोतीलाल भिल इत्यादींनी पत्रपरिषदेत उपस्थित केला. तसेच ढवळेंमागे न जाता आदिवासींनी एकजुटीने आपल्या हक्कांसाठी लढावं असं आवाहनही केलं. आणि इथेचा कायद्यामध्ये आरक्षण पदे कमी करणे व धनगर समाजाला आरक्षण चाही सभानामे आणि वंदावे पेटाळणे, आदिवासी समाजातून जंगलातून आकलणे व अशा आदिवासी विरोधात धोरणावर महाशिवाजीराव ढवळे यांनी भूमिका आदिवासींच्या हितासाठी काहीच मांडली नाही. बाबासाहेबांना भेटलो, बाबासाहेबांना सांगितलं की बाबासाहेब फाणे गावामध्ये आदिवासी समाजाची एवढी पाण्यासाठी वाईट परिस्थिती, तर बाबासाहेबांनी माझ्या समोर आपले
व्हिडिओ साहेबांना फोन करून आपली जी समस्या आहे, आधीच ही समाजाची जी समस्या आहे ती समस्या मांडून घेतली आणि दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांच्या म्हणण्यानुसार शासकीय कर्मचारी तिथं येऊन गावामध्ये पाणी करून गेले आणि येणाऱ्या काळामध्ये आमदार बाबासाहेबांच्या आमदारनिधीतून फागणे गावामध्ये आदिवासी लोकांसाठी पाण्याची सोय ते करून देणार आहे. तर आमच्या वतीने आदिवासी संघर्ष समितीच्या वतीने येणाऱ्या काळामध्ये लोकसभामध्ये धुळे ग्रामीणचे आमदार बाबासाहेब कुणाजी पाटील यांना संपूर्ण आम्ही पाठिंबा देत आहोत. निवडणुकीत मदत व्हावी म्हणून विद्यावर्धिनी संस्थेची सर्वसाधारण सभा बेकायदेशीरित्या घेण्यात आल्याचा आरोप करीत प्राध्यापक धनराज रवंदळे यांनी याविरोधात निदर्शने केली. धुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार कुणाल पाटील यांना मदत व्हावी या उद्देशाने विद्यावर्धिनी संस्थेची बेकायदेशीर सर्वसाधारण सभा आयोजित केल्याचा आरोप प्राध्यापक धनराज रवंदळे यांनी केला. यातून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रकार झाला असे सांगून रवंदळे यांनी श्रीकृष्ण बेडसे आणि इतरांवर सोबत घेऊन निदर्शने केली. तर त्यात आलेली एक जाहिरात विद्यावर्धिनी महासभा संस्था याची जनरल मीटिंग या 21 तारखेला बोलवलेली. तर इलेक्शन लोकसभा इलेक्शन सुरू असताना भारतीय दंडविधान कायद्यानुसार असा कुठलाही प्रकार आपल्याला करता येत नाही की ज्यामुळे भादवीच्या काही तरतुदी निवडणुकीच्या संदर्भात त्या तरतुदीचा भंग होण्याची शक्यता आहे, कायद्याचं उल्लंघन आहे आणि अशा प्रकारे ते जनरल मीटिंग सर्वसाधारण सभासदांची घेऊ शकत नाही असे तरी त्यांनी तो प्रयत्न चालवलेला आहे. कॅमेरामन दीपक वाघ, मी महाराष्ट्र न्यूज, धुळे. शेवटी पुन्हा एक नजर टाकूया हेडलाईन्सवर. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत राधाराणी साडी, क्रांती एंटरप्राइजेस. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चित्रफितीतील आजीबाईंची अखेर वनवन थांबली. आयुक्त नागरे पाटीलांमुळे कुटुंबियांची झाली भेट. धुळे शहरातील गीतांजली सोसायटीत घराची खिडकी तोडून चोरट्यांनी घरातून रोख रकमेसह लांबवले दागिने. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यातील पत्रकार भवनसमोर प्रशासनातर्फे नागरिकांना दाखवली व्हीव्हीपॅट मशीनची प्रात्यक्षिके. ढवळ्यांच्या मागे न जाता आदिवासींनी एकजुटीने हक्कासाठी लढा, आदिवासी संघर्ष समितीची पत्र परिषदेत आव्हान. आणि विद्यावर्धिनी सभेची सर्वसाधारण सभा बेकायदेशीर असल्याचा आरोप करीत प्राध्यापक धनराज रवंदळेची निदर्शने. याबरोबरच मी महाराष्ट्र चॅनलचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत पाहत राहा मी महाराष्ट्र न्यूज चॅनल, महाराष्ट्रीय माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.